कोल्हापूर हा एक ऊस उत्पादक जिल्हा आहे. कोल्हापुरातील बहुतांश शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे ऊस असते. अशातच कोल्हापुरातील एका कृषी पदविका धारकाने आपल्या शेतात विक्रमी ऊस उत्पादन घेतलंय. त्याने त्याच्या शेतात एकरी 120 टन ऊस पिकवून प्रति एकर 3 लाखांचे उत्पन्न मिळवलंय. कोल्हापुरातील कागल तालुक्यात म्हाकवे या गावात राहणाऱ्या सतीश उर्फ सिद्राम शिवाजी पाटील यांनी त्यांचे कृषी पदविकेचे शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी त्यांच्या 8 एकर शेतात योग्य व्यवस्थापनाने शेती करून चांगला नफा ते मिळवत आहेत. नुकतेच त्यांनी त्यांच्या शेतातील एकाएकरात विक्रमी ऊस उत्पादन घेतले आहे. योग्य नियोजन आणि कठीण परिश्रमाने त्यांनी त्यांच्या शेतजमिनीत एकरी 120 टन ऊस उत्पादित केलाय. नमस्कार, माझं नाव सिद्राम शिवाजी पाटील, राहणार म्हाकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. शिक्षण कृषी पदविका म्हाकवेमध्ये आमची 8 एकर जमीन आहे. त्यापैकी 1 एकर जमिनीमध्ये उन्हाळ्यात उभी आडवी नांगरट करून 5 ट्रॉली शेणखत, 15 टन कंपोस्ट खत टाकून 15 मे रोजी आम्ही 5 फुटी सरी मारली. 2 जून 2022 रोजी एक डोळा पद्धतीनं कोश 80-32 फाउंडेशन या ऊस जातीची लागण केली. त्याच्यानंतर एकूण 6 रासायनिक खताचे डोस मातीआड करून दिलेत व 4 आळवण्या 6 फवारण्या दिल्यात. एकूण रासायनिक खते, जीवाणू खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके अशा पिकाला लागणाऱ्या बऱ्याच निविष्ठांचा वापर केला. 10 जानेवारी रोजी ऊस तोड पूर्ण केली. सरासरी ऊस 50 ते 55 कांडीपर्यंत मिळालं. त्याचं 4.5 ते 5 किलो वजन मिळालं आणि वॉटरशूट कोंब जे असतात ते 30 कांडीपर्यंत आपल्याला मिळाले. त्याचं वजन 4 ते 4.5 किलो आले. 1 एकरमध्ये मला 1,15,000 रुपये खर्च आला. तर खर्च 1 एकरमध्ये मला खर्च वजा जाता 1-3 लाख रुपयेचं उत्पन्न मिळालं. आमच्याकडे सरासरी 3407 रुपये प्रतिटन ऊसाला दर मिळाला. दरम्यान कृषी क्षेत्रातील योग्य शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतात यशस्वी शेती करण्याकडे सतीश पाटील यांनी लक्ष दिलंय. त्यामुळेच आजूबाजूच्या भागातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत असतात. यातच विक्रमी ऊस उत्पादन घेतल्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुकही होत आहे. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.